हेलो स्टूडेंट्स, आई एम कीर्ति टीचर. वेलकम बैक टू माय चैनल. टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 2 सब्जेक्ट इंग्लिश एंड आवर टुडेज टॉपिक इज 1.4. लेट्स रिवाइज योर टेक्स्ट बुक पेज नंबर 5. बाल मित्रांनो नमस्कार. आज आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आजचा आपला घटक आहे 1.4. लेट्स रिवाइज. पाठ्यपुस्तकाचे पान क्रमांक आहे 5. चला तर मग शिकूया, उजळणी करूया. पहा बरे, या पान नंबरवर काही चित्रे दिलेली आहेत. ही चित्र तुम्ही याआधी सुद्धा पाहिलेली आहेत आणि मागील इयत्तेमध्ये या चित्रांची नावं आपण पाहिली आहेत. आता आपण याची उजळणी करणार आहोत. काय म्हटलं आहे इथे? 1.4 लेट्स रिवाइज. लेट्स, चला रिवाइज, उजळणी करूया. लुक ऍट द पिक्चर्स अँड टेल देअर नेम्स. लुक ऍट द पिक्चर्स, ही चित्र पहा. अँड टेल देअर नेम्स, त्यांची नावे सांगा. चला तर मग पाहूया आपण एक एक चित्र आणि त्याचे नाव. पहिल्या ओळीतील चित्रे पाहूया. काय दिसत आहे बरे पहिल्या चित्रामध्ये? ही कोणती वस्तू आहे? तुम्ही वापरता ही वस्तू? या चित्राचे नाव आहे सी यू पी कप. सी यू पी कप. आता पुढील चित्र पाहूया. पुढील चित्र कशाचे आहे? हत्ती, म्हणजेच इंग्रजीत काय म्हणतात? एलिफंट. पाहूया आपण एलिफंटचे स्पेलिंग. ई एल ई पी एच ए एन टी, एलिफंट. हो की नाही? पुढील चित्र काय आहे पाहूया. हे चित्र कशाचे आहे? हा आहे पतंग. पतंगाला इंग्रजीत काय म्हणतात? काईट. काईट, के आय टी ई, काईट. आता पुढील चित्र पाहूया. काय आहे हे चित्र? तुम्ही रोज वापरता ती टोपी, म्हणजेच कॅप. सी ए पी कॅप. पहा, तुम्हाला या चित्रांचे सर्व स्पेलिंग सुद्धा इथे दिलेले आहेत. हो की नाही? चला आपण पुढील चित्र पाहूया. पुढील चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? पहा, यामध्ये एक नाही तर अनेक झाडे तुम्हाला दिसत आहेत. झाडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर ट्री असे म्हणतात. पण अनेक झाड आहेत म्हणून आपण ट्रीज, टी आर ई ई एस, ट्रीज असं म्हणायचं आहे. पुढचे चित्र पहा, काय आहे हे चित्र? काय आहे? डोळा. हो की नाही? एक डोळा म्हणून ई वाय ई आय असं आपण त्याला म्हणणार आहोत. पुढचे चित्र कशाचे आहे? हे चित्र कशाचे आहे? ग्लास, आपण पाणी पिण्यासाठी वापरतो. हो की नाही? ग्लासचे स्पेलिंग पाहूया. जी एल ए एस एस, ग्लास. या पुढील चित्र आहे, तुम्ही ओळखता की नाही या प्राण्याला? कशाचे चित्र आहे? माकडाचे. माकडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मंकी. एम ओ एन के ई वाय, मंकी. चला पुढील चित्र पाहूया. या चित्रामध्ये पहिले चित्र कशाचे आहे? तर हा आहे हात. हो की नाही? हात. इंग्रजीमध्ये याला म्हणतात हँड. एच ए एन डी, हँड. त्याच्या पुढील चित्र पहा, म्हणजेच हे चित्र कशाचे आहे? भोवऱ्याचे. याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो टॉप, टी ओ पी, टॉप. पुढील चित्र पहा, पुढील चित्र कशाचे आहे? फॅन, पंखा. फॅन इंग्रजीमध्ये आपण लिहिणार आहोत एफ ए एन, फॅन. आणि या पुढील चित्र कशाचे आहे? आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो की नाही, याला काय म्हणतात? पॅन, पी ए एन, पॅन.
तर तुम्हाला या चित्रांची नावे समजली असतीलच. हँड, टॉप, फॅन, पॅन. चला पुढचे चित्र पाहूया. काय दिसत आहे या पहिल्या चित्रामध्ये? एक गाडी दिसत आहे, हो की नाही? या गाडीला आपण काय म्हणतो? व्हॅन म्हणतो. काय म्हणतो? व्हॅन, VAN, व्हॅन. त्या पुढील चित्र पहा, हे चित्र कशाचे आहे? एक खोका दिसत आहे, याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? बॉक्स, BOX, बॉक्स. या पुढील चित्र, तुम्ही सर्वच जण ही वस्तू वापरता. आता पावसाळा सुरू झालेला आहे, ही वस्तू तुम्ही वापरता, याला काय म्हणतात? छत्री. पण इंग्रजीमध्ये आपण याला काय म्हणणार आहोत? अम्ब्रेला. काय म्हणणार आहोत? अम्ब्रेला. पाहूया त्याचे स्पेलिंग. UMBRELLA, अम्ब्रेला म्हणजे छत्री. आणि पुढचे चित्र आहे, हे कशाचे चित्र आहे? टेबल, हो की नाही? टेबल, TABLE, टेबल. आणखीन काही चित्र आहेत पुढे? हे पहिले चित्र पहा. तुम्ही सर्वांनी ही वस्तू पाहिलेली आहे, आपले बाबा, मोठा दादा नक्कीच वापरत असेल. याला आपण काय म्हणतो? घड्याळ असं म्हणतो, हातात घालण्याचे घड्याळ. याला इंग्रजीमध्ये आपण या शब्दाला, या चित्राला क्लॉक आपण असं म्हणू नाही शकत. हे हातात घालायचे घड्याळ आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? तर याला आपण म्हणणार आहोत वॉच, WATCH. याला काय म्हणतात? वॉच. आणि भिंतीवर लावले जाते त्याला आपण काय म्हणतो? क्लॉक. भिंतीवर लावणाऱ्या घड्याळाला क्लॉक म्हणतात, आणि हातात घातले जाते ते घड्याळ त्याला आपण म्हणतो वॉच. पुढील एक चित्र तुम्हाला दिसत आहे, हे पहा हे चित्र. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? तर एक चेन दिसत आहे, हो की नाही? फ्रॉकला किंवा पॅन्टला असणारी ही चेन. याला आपण कोणता शब्द वापरतो इंग्रजीमध्ये? तर याला आपण शब्द वापरतो झिप, ZIP, झिप असा शब्द आपण याला वापरतो. या पुढील चित्र आहे, तुम्ही सर्वांनीच आकाशामध्ये चांदणी पाहिली असेल, हो की नाही? या चांदणीसाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे स्टार, हो की नाही? एक चांदणी म्हणून स्टार. पुढील चित्र कशाचे आहे पहा. चित्रामध्ये काय दिसत आहे? याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो हॅन, HEN, हॅन. आणखीन काही चित्र आहेत. या चित्रांमध्ये पहिले चित्र कशाचे आहे? आपल्याला आकाशामध्ये दिसतो तो सूर्य, हे चित्र सूर्याचे आहे. सूर्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? SUN, सन. त्या पुढील चित्र पहा बरं. तुम्ही सर्वजण लहान मुलं या वस्तूसोबत नेहमी खेळत असतात, हो की नाही? ही वस्तू कोणती आहे? तर ही वस्तू आहे चेंडू. चेंडूला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो बॉल, BALL, बॉल. त्या पुढील चित्र पहा, एक पक्षी दिसत आहे तुम्हाला, हो की नाही? हा पक्षी कोणता आहे? आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे हा, आणि खूप सुंदर दिसतो. त्याचं नाव आहे मोर. मोराला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पीकॉक, PECOCK, पीकॉक. या पुढील शेवटचे चित्र पहा, तुम्हाला पाण्यावर काही बदक तरंगताना दिसत आहेत. एक नाही तर अनेक बदक आहेत, म्हणून आपण यासाठी शब्द वापरणार आहोत डक्स, DUCKS, डक्स. अनेक बदके आहेत म्हणून डक्स असं म्हणायचं आहे. एक असेल तर डक असं म्हणणार. मुलांनो, या सर्व चित्रांची नावे इंग्रजीतून तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायची आहेत, म्हणायची आहेत, आणि बोलण्याचा सराव सुद्धा करायचा आहे.
चला तर मग तुम्हाला नक्कीच ही सगळी इंग्रजीतून नावं समजलीच असतील. पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह. धन्यवाद.